माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही माझे सर्व व्हिडिओ जैन मित्रांनो मी, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज पुन्हा आपण एका युट्यूब चॅनल देश या ठिकाणी करणार आहोत त्याचं नाव आहे आय टी बीच तर आय टी बीजमध्ये कोणत्या लेवल महत्त्वाचे असणार कोणत्या लेवलला आपली आय टी बीजमध्ये बाईंग झाली पाहिजे अजून किती टार्गेट आपल्याला आय टी बीजमध्ये मिळू शकतं त्याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे बहुतेकजण व्हिडिओ स्किप करत असतात ठीक आहे तुम्ही जर व्हिडिओला स्किप केलं तर तुम्हाला लेवल पण समजत नाही आणि युट्यूबचं सिलेक्शन करताना कोणकोणत्या गोष्टी आपण त्यामध्ये बघायच्या असतात हे पण समजत नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितला पाहिजे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल म्हणजे व्हिडिओला जर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जवळ दिलेलं बेलायकनचं बटन जे असतं त्यावरती हिट करा हिट का करायचं असतं जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करील त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत जातील त्यामुळे तुम्ही बेलायकनला पण नक्की हिट करायचं आहे आता ॲनालिसिस चालू करण्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी तसं मी डिस्क्लेमर पण देत असतो की ज्या पण लेवल मी सांगत असतो तुम्हाला जेव्हा पण आपण स्टॉकचं ॲनालिसिस करतो किंवा ई टी एफचं अॅनालिसिस करत असतो तुम्ही स्वतः पण त्यावरती अभ्यास करत चला असं नाही की व्हिडिओ बघितला आणि ताबडतोब त्यामध्ये लगेच बाईंग करायला सुरुवात केली असं करायचं नाही आहे टेक्निकल लेवल तुम्ही पण फाइंड आउट करायच्या सपोर्ट रेजिस्टन्स तुम्ही पण ड्रॉ करायची आहे तुम्ही जर नवीन असाल तर त्यामध्ये प्रॅक्टिस करत चला अगोदर त्याला शिकून घ्या नंतर बाईंग सेलिंग करत चाला असं नाही ही एक व्हिडिओ बघितला आणि ताबडतोब मी बाईंग सेलिंग करायला सुरुवात केली त्या गोष्टी टाळायच्या असतात तुम्ही समजलं चला तर मग कोणताही वेळ वायानं घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आज आपण जे ॲनालिसिस करणार ते करणार आय टी बीचचे आय टी बीच बाय करून आपण निपटी आय टीमध्ये या ठिकाणी पैसा लावू शकतो ठीक आहे आणि ई टी एफ जे असतात सेफ असतात हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो ई टी एफ नेहमी ई टी एफ आपल्यासाठी सेफ असतात एखादा इंडेक्स आहे तो इंडेक्स कधी झिरो होऊ शकत नाही त्यामुळे आपला पैसा पण त्या ठिकाणी झिरो होऊ शकत नाहीत त्यामुळे ई टी एफ आपल्यासाठी सेफ असतात तर मग आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे आय टी वीजबद्दल तर आय टी बीजची करंट मार्केट प्राईस जर आपण बघितली म्हणजे सी एम पी त्याला आपण म्हणत असतो करंट मार्केट प्राईस आत्ता किती चालू आहे सदोतीस पॉईंट छत्तीस एवढी चालू आहे आणि ई टी एफने गेल्या काही दिवसांपासून चांगली रिटर्न पण या ठिकाणी दिले म्हणजे एक जो रेजिस्टन्स होता तो ब्रेक केल्यानंतर जो जो पाच ते दहा टक्क्यांनी ई टी वरती गेलेला होता ही लेवल बघा इथून जेव्हा रेजिस्टन्स ब्रेक केला ई टी एफने रिटर्न किती दिले दहा टक्क्यांचे ही दहा टक्क्यांचे रिटर्न ई टी एफने दिले ज्यांची बाईंग परफेक्ट लेवलला होत असणार त्यांना या ठिकाणी पैसा मिळालेलाच असणार ठीक आहे आपली जी स्ट्रॅटेजी आहे की तीन चार टक्के ई एप खाली आला की त्याला बाय करायचं किंवा तीन चार टक्के निवर्ती गेला की त्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करायचं तसं केल्याने काय होत असतं आपण रॅलीला कॅच करत असतो जो पण ई टी एफ असतो तो, तो अपट्रेनमध्ये जातोय तर ती रॅली आपण कॅच करू शकतो समजा तुम्ही इथे ई टी एफ बाय केलेला आहे बत्तीस रुपयाला होता त्यावर ई टी एफ बाय केला मग तुम्हाला त्यामध्ये तीन टक्क्यांचं प्रॉफिट झालं तुम्ही बुक करून टाकलं आणि वाट बघितली ई टी खाली आला सपोर्टला आला की मी बाय करेल पण तो येत नाही तो पंधरा वरती निघून जातो मग तुम्ही थांबत बसतात पण आपल्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही या रॅलीला पण कॅच करू शकतात प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये तुमची बाईंग होत जाते आणि प्रॉफिट बुकिंग पण होत जातं तुमचा फंड जो असतो तो फ्री होत असतो फंड तुमचा फ्री होऊन जात असतो त्याचा तुम्हाला फायदा मिळतो आणि पुन्हा तुम्ही पुन्हा तुम्ही आय टी वीजमध्ये पैसा लावत असतात मग आता काही जण म्हणणार की ही लेवल बाईंगची लेवल आहे का हे बघा आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण कुठेही बाय करू शकतो आपल्याला तीन चार टक्क्यांचं करेक्शन झालं की बाईंग करायचं असतं आता काहींना वाटेल की आय टी सेक्टर पण वरती आता आय टी इंडेक्स पण वरती तसं मी आय टी इंडेक्सचा पण तुम्हाला चार्ट दाखवणार त्याची फॅक्टशीट दाखवणार व्हॉल्यूम किती असतं आय टी बेजमध्ये आजकाल ते व्हॉल्यूम पण आपण बघणार आहोत त्या सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन करून एक अनुमान आपण काढत असतो की हा ई टी आपल्यासाठी चांगला आहे का त्याच्यामध्ये व्हॉल्यूम पण बघितलं पाहिजे ई टी एफचं सिलेक्शन करताना आपण व्हॉल्यूम पण बघितलं पाहिजे असं नाही की एखादा ई टी एफ बाय केला आपण त्यामध्ये व्हॉल्यूमच नसणार असं नाही व्हॉल्यूम पण आपण बघितलं पाहिजे त्याचा ट्रेंड कोणता चालू आहे तो ट्रेंड बघितला पाहिजे त्याच्या लेवल पण आपण बघितला पाहिजे नंतरच ई टी एफचं सिलेक्शन केलं पाहिजे मग आपल्यासाठी बँकची लेवल कोणती चांगली हे बघा करंट मार्केट प्राईजला जर बाय करायचं नसेल तर मग एका डीपची वाट बघितली पाहिजे समजा येणाऱ्या काही दिवसांमध्ये आय टीमध्ये थोडं करेक्शन आलं आय टीमध्ये करेक्शन आलं आय टी इंडेक्समध्ये करेक्शन आलं तर एफमध्ये पण येणारच ठीक आहे मग हा ई टी एफ तुम्हाला जवळजवळ पस्तीस ते छत्तीस रुपयांच्या आसपास मिळाला तर ही एक परफेक्ट बँकची लेवल आपल्यासाठी असणार ठीक आहे ईटीएफ तर जातो जातोय ठीक आहे त्याच्यामध्ये कोणताही विकनेस नाही आहे प्रत्येक ठिकाणी थोडं करेक्शन तर येणारच जेव्हा ई टी एफ असू हो द्या किंवा एखादा स्टॉक असू हो द्या तो जेव्हा ऑपटेनमध्ये जातो छोटे मोठे करेक्शन त्यामध्ये येतच असतात असे करेक्शन येतच असतात हे मोठं करेक्शन या ठिकाणी चाललं होतं पुन्हा इथून जी रॅली दिली ही टी आपण चांगल्या प्रकारची दिली मग ते पण थोडं रिट्रेसमेंट येऊ शकतं मग हे रिट्रेसमेंट जर आलं करेक्शन जर आलं तर कुठपर्यंत येणार पस्तीस ते छत्तीस रुपयांच्या आसपास ह्या लेवलपर्यंत हा ही टी व्ही येऊ शकतो मग आणि ह्या सपोर्टला पण जर ब्रेक केलं तर मग जवळजवळ येऊ शकतो चौतीस रुपयांच्या आसपास मग हे जे करेक्शन असणार मोठं असणार म्हणजे करंट मार्केट प्राईसपासून जर बघितले करेक्शन किती होईल चौतीस रुपयांच्या आसपास जर आला तर त्याचं पण कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी करूया म्हणजे जवळजवळ दहा टक्क्यांचं करेक्शन असेल तर दहा टक्के ताबडतोब तर येणार नाही पण चार पाच टक्के करेक्शन येऊ शकतं ई टी एफमध्ये करंट मार्केट प्राईजपासून चार ते पाच टक्के म्हणजे जवळजवळ की पस्तीस रुपयांच्या आसपास ई टी एफ जर आला तर ती लेवल आपल्यासाठी चांगली ले असणार आहे ठीक आहे पस्तीस रुपये म्हणजे ही लेवल असणार आहे पहिली ही रेजिस्टन्स होती ती नंतर आपल्यासाठी बनेल हा पहिला सोपट पस्तीस रुपये ठीक आहे आणि आला इथे टी एफ थोडं जर करेक्शन झालं तर ह्या ट्रेनलाईनच्या आसपास येऊ शकतो इथून ये सपोर्ट घेऊन पुन्हा बाउंस देऊ शकतो मग चौतीस रुपये हा दुसरा सपोर्ट असणार आहे पहिला सपोर्ट पस्तीस रुपये आणि दुसरा सपोर्ट जो असेल तो चौतीस रुपयांचा असेल ही बाईंकची लेवल मग आपल्यासाठी ई टी एफमध्ये बनवू शकते आणि इथं जे फॉर्मेशन तयार होत आहे एक डबल टॉप फॉर्मेशन पण तयार होत आहे ठीक आहे ते बनवून जर ई टी एफ आला तर ह्या लेवलपर्यंत मग येऊ शकतो ही आपली लेवल असणार आहे ई टी एफ जायला अजून वरती पण जाऊ शकतो स्कोप आहे इतर इंडेक्सच्या तुलनेमध्ये जास्त रॅली आय टी इंडेक्सने नाही दिली मी तुम्हाला इंडेक्सचा पण दाखवणार आहे बघा ई टी एफने पण बघा ह्या झोनमध्ये किती वेळ घालवला इथे खूप वेळ घालवला इथे हा भाग तुम्हाला दिसत असेल इथे वेळ घालवला हा ई टी एफ आपल्याला वरती जाताना दिसतोय म्हणजे बत्तीस ते तीस रुपयांच्या आसपास ई टी एफने ब्रेकआउट दिला होता ही लेवल होती बघा या झोनच्या बाहेर तो निघालेला होता नाहीतर खूप वेळ ह्या झोनमध्ये घालवलेला इथे म्हणजे सत्तावीस रुपयांचा सपोर्ट आणि वरती बत्तीस रुपयांचा रजिस्टन्स ह्या झोनमध्ये वेळ घालवला ई टी आत्ता कुठे बाहेर पडलेला आहे याच्या तो बाहेर पडलेला आहे रेंजच्या बाहेर पडलेला आहे आता थोडं रिट्रेसमेंट जर झालं तर ती आपल्यासाठी आय टी बीजमध्ये संधी असेल चांगली ठीक आहे याच्यामध्ये पण चांगलं व्हॉल्यूम असतं आय टी बीजमध्ये आणि चांगलं मूव पण यामध्ये मिळत असतो काही वेळेला आपल्याला माहिती आहे की दीड टक्का दोन टक्क्यांनी रिटर्न एकाच दिवसात हा ई टेप आपल्याला देऊन जात असतो मागे झालेलं होतं चार पाच टक्के एक दिवस चार पाच टक्के चार पाच टक्के एक दिवस म्हणजे असं दोन दिवसांमध्ये जवळजवळ नऊ टक्के ते दहा टक्क्यांची रॅली यूटीएफने दिलेली होती आपल्याला या ठिकाणी बघा हा तो दिवस होता इथे एक चांगली रॅली पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पण चांगली रॅली मग तुमची बाईंग जर व्यवस्थित लेवलला झाली तर तुम्हाला प्रॉफिट चांगलं मिळतं याच्यामध्ये आय टी सेक्टरमधले स्टॉक इन्फोसिस आहे बघा इन्फोसिस त्यानंतर टी सी एस यांच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे त्यानंतर महिंद्रा त्यानंतर विप्रो विप्रोमध्ये पण चांगल्या प्रकारची बाईंग येते आता काही ये वेळेला ब्रॉडर मार्केट जर निगेटिव्ह झालं तर हा इंडेक्स पण खाली येऊ शकतो खाली आला तर ती आपल्यासाठी संधी असेल लक्षात घ्या आता काय मार्केट खूप वरती गेलेलं आहे मग पूर्ण मार्केट वरती गेलेलं आहे ते खाली पण येणार त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकते केव्हा पण येऊ शकते सांगता येत नाही ते आणि आय टी सेक्टर असं असतं त्यामध्ये न्यूज येतच असतात अमेरिकेमध्ये काही न्यूज आली आय टी सेक्टरच्या बाबतीमध्ये त्या त्याचा इम्पॅक्ट आय टी सेक्टरवरती ताबडतोब पडतो मग ते निगेटिव्ह होतं निगेटिव्ह झालं की मग ती, हो ती आपल्यासाठी ई टी एफसाठी संधी असते ठीक आहे स्टॉक इंडिव्हिज्युअल जेव्हा आपण स्टॉक बाय करत असतो तिथे धोका असतो पण इथे ई टी एफमध्ये नाही आहे ई टी एफ एक इंडेक्सला फॉलो करतो मग प्रत्येक डीपमध्ये आपण इथे फायदा मिळवला पाहिजे ठीक आहे आणि रेजिस्टन्स जो आहे एकोणचाळीस रुपयांचा एकोणचाळीस रुपयांचा एक रेजिस्टन्स आहे ई टी एफमध्ये ठीक आहे आता ही करंट मार्केट प्राईजला आहे थोडा डीप जर आला तर तिथे एक बाईंची संधी आपल्याला बनवू शकते ठीक आहे आपण इथे ई टी एफला बाय करू शकतो मग तर आपण इंडेक्सचा पण चार्ट बघू आय टी इंडेक्सचा चार्ट पण आपण बघूया हा आय टी इंडेक्सचा चार्ट ठीक आहे आय टी इंडेक्स जे आहे सेक्ट्रल इंडायसेस हा त्याचा चार्ट आहे इथे पण बघा एक राऊंडिंग बॉटम फॉर्मेशन झालेलं होतं त्याचा ब्रेकआउट दिला जवळजवळ टार्गेटपर्यंत पोहोचलेलाच होता इंडेक्स ठीक आहे आणि मी म्हटलं होतो की येणाऱ्या दिवसांमध्ये छत्तीस हजार आठशे ब्याण्णव हे टार्गेट आपल्याला मिळू शकतं पण तेवढंच मिळेल असं पण नाही ना ही एकदमच तेवढं टार्गेट मिळेल आणि तिथूनच रिट्रेसमेंट होईल असं पण नाही आहे ब्रेकआउट दिला इथे दोन दिवस बघा ही जी रॅली होती परफेक्ट इथं पैसा बनलेला होता आता इथे थोडंसं एक निगेटिव्ह स्ट्रक्चर तयार होताना दिसतंय आपल्याला इथून आलाच इंडेक्स खाली तर इंडेक्ससाठी सपोर्ट जो असणार आहे ते तीस हजार चारशे ऐंशी आणि इंडेक्समध्ये मी तुम्हाला सांगितलीच ती लेवल तिथे पण ठीक आहे कोणता सपोर्ट असणार तो आला इथपर्यंत ही आपल्यासाठी संधी आहे जर इंडेक्समध्ये या ठिकाणी करेक्शन झालं तर ई टी एपमध्ये पण होणार करेक्शन मग ती आपल्यासाठी संधी असेल मग आपण तिथे ई टी बाय केलं पाहिजे किंवा करंट मार्केट प्राईजला आपण बाय केलं तीन चार टक्के वरती गेला प्रॉफिट बुक केलं पाहिजे आपण आपण इथे ट्रेनला मिस करत नाही मग कारण की तुम्ही जर वाट बघितली ट्रेड ट्रेसमेंटची इथून बाईंग करत जात आहे आणि तुम्ही पुन्हा सपोर्टलाच येईल ही वाट बघताय तो येणार नाही तो वरतीच जाणार समज तर या गोष्टींकडे पण लक्ष ठेवायचं असं तुम्ही इथून पण ब्रेकआउट जर दिला त्याने बाईंग जर आली तर पुन्हा इंडेक्स वरती जाताना दिसेल आपल्याला आता बाकी इंडेक्सपेक्षा हा इंडेक्स खाली रिटर्न जर बघितले इंडेक्सचे कमी आहे तुम्ही बघा ह्या झोनमध्ये बघा किती वेळ घालवला इंडेक्सने हा झोन बघा एक हा झोन बघा इथे वेळ घालवला इंडेक्सने खूप दिवस इथे वेळ घालवला होता नंतर कुठे ब्रेकआउट देऊन वरती जायला सुरुवात केली ठीक आहे स्मॉल कॅप इंडेक्स बघा कॅप इंडेक्स निपटी बँक निपटी बघा ऑल टाईम हाय गाठले त्यांनी नवीन आपले लाईफ टाईम हाय बनवले पण इथे बघा हा इंडेक्स अजून लाईफ टाईम ह्यापर्यंत गेलाच नाही त्याच्या एकोणचाळीस हजार तीनशे नव्वदच्या आसपास इथपर्यंत पोहोचलेलाच नाही अजून स्कोप आहे याच्यामध्ये जाऊ शकतो तर मी तुम्हाला या इंडेक्सची ना फॅक्शिट दाखवतो म्हणजे तुम्हाला पण समजेल की ह्या आय टी इंडेक्समध्ये कोणकोणते स्टॉक येत असतात आता ही इंडेक्सची फॅक्शिट निफ्टी आय टी इंडेक्स जो आहे तो दहा स्टॉक मिळून बनलेला आहे मग याच्यामध्ये कोणकोणते स्टॉक येत असतात ते तुम्हाला माहीत असले पाहिजे इन्फोसिस येतो टी सी एस येतो एस सी एल टेक येतो टेक महिंद्रा विप्रो एल टी आय माइंट्री को परसिस्टंट सिस्टम एम्फॅसिस एल एन टी मग आता एवढ्या स्टॉकमधून लक्ष कोणत्या याच्यावर आपण ठेवलं पाहिजे की ज्यांचं वेटेज जास्त असतं मग त्यामध्ये इन्फोसिस टी सी एस एस सी एल टेक टेक महिंद्रा विप्रो आणि एल टी आय महिंद्री यांचं वेटेज जास्त आहे म्हणजे पाच स्टॉक चार पाच स्टॉक यांचं वेटेज जास्त आहे मग त्यामध्ये पण इन्फोसिस थोडी न्यूज आली होती निगेटिव्ह ओपन झाला कवर पण झालेला होता तो थोडं प्रॉफिट बुकिंग पण येत जाणार त्यांच्यामध्ये अधूनमधून ठीक आहे ती संधी असते तिथे आपलं ॲक्युम्युलेशन झालं पाहिजे ई e टी एफमध्ये आपण अॅक्युम्युलेशन केलं पाहिजे डीपमध्ये थोडी एस आय पी केली पाहिजे आय पी म्हणजे काय जो डीप मिळतो थोडं टॉपअप करायचं डीप मिळाला की टॉपअप करायचं जेव्हा रिव्हर्सल होईल रिटर्न चांगले आपल्याला मिळतील पैसा चांगला बनेल आपला ही स्ट्रॅटेजी आपण ई टी एफमध्ये ठेवली पाहिजे त्यानंतर ई टी एफमध्ये दे डेली व्हॉल्यूम किती असतं ते, ते आपण बघू तर आपण आलेलो आहे आता एन सीच्या वेबसाईटवरती एन सीच्या वेबसाईटवरती आलो की आपण ई टी एफमध्ये येत असतो ई टी एफमध्ये आलो की वेगवेगळे ई टी आपल्याला या ठिकाणी दिसत असतात आता आपल्याला काय बघायचं व्हॉल्यूम कोणत्या आहे तर म्हणजे जास्त ती ई टी आपल्याला इथे बघायचे मग आपण बघणार व्हॉल्यूम तर व्हॉल्यूम जास्त म्हटल्यावरती कोणता ई टी एप होतो आपल्याला समजेल इथं तर हे बघा कालच्या दिवशी पण मी तुम्हाला लाईववरती ला पण सांगत होतो आणि एक स्क्रीनशॉट आपल्या ग्रुपवरती शेअर केलेलं होतं मी की मिरा ॲसेटचा हँगसेंग टेक ई टी आहे बघा त्याच्यामध्ये व्हॉल्यूम वाढताना मला दिसतं आहे दोन दिवस झाले तसं बघा इथे आज व्हॉल्यूम बघा सत्त्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार त्यानंतर आय टी बीजमध्ये बघा आय टी बीजमध्ये पण व्हॉल्यूम जास्त आहे शहात्तर लाखांचं व्हॉल्यूम याच्यामध्ये सिल्वर बीजमध्ये बनत नाही व्हॉल्यूम एवढं खास ठीक आहे त्याच्यामध्ये पण बाईंग येणार थोड्या दिवसांमध्ये किती शहात्तर लाखांचं व्हॉल्यूम आजच्या दिवशी होतं शहात्तर लाख चौतीस हजार दोनशे एक्केचाळीस एवढं व्हॉल्यूम याच्यामध्ये होतं आय टी बीजमध्ये याचा डिलिव्हरी डाटा पण आपण बघू आय टी बीजचा डिलिव्हरी डाटा जर बघितला आपल्याला समजेल ऐंशी टक्क्यांची डिलिव्हरी या ठिकाणी झालेली डिलिवरेबल क्वांटिटी पर्सेंटेजमध्ये ऐंशी टक्के क्वांटिटी ट्रेडेड किती शहात्तर लाख चौतीस हजार दोनशे एक्केचाळीस आणि डिलिवरेबल क्वांटिटी जर म्हटली एकसष्ट एकसष्ट लाख पंचावन्न हजार सातशे वीस म्हणजे ओव्हरनाईटमध्ये कॅरी केलेली होल्डिंगमध्ये पर्सेंटेजमध्ये किती निघून येत आहे ऐंशी टक्के युटीएबमध्ये बाईंग होते याचा हिस्टोरिकल डाटा पण आपण जर बघितलं समजेल आपल्याला तर आपण याचा हिस्टॉरिकल डाटा बघूया हिस्टॉरिकल डाटामध्ये आपल्याला व्हॉल्यूम समजेल की गेल्या काही दिवसांपासून याच्यामध्ये व्हॉल्यूम वाढतं आहे का ते व्हॉल्यूम बघण्याचा आपण प्रयत्न करूया तर वाढतं आहे बघा एकोणतीस डिसेंबर रोजी व्हॉल्यूम म्हणजे आजचं आजच्या दिवसाचं व्हॉल्यूम किती शहात्तर लाखांचं अठ्ठावीस तारखेला होतं इथे पस्तीस लाखांचं कमी व्हॉल्यूम होतं पण कालच्या दिवशी एक ई टी एफमध्ये तुम्ही बघितलं तर हाय बघा याचा डायरेक्ट एकोणचाळीस रुपयांच्या आसपास होता ओपनच ई टी एफचा वरती झालेला होते एक कशामुळे होतं असतं सप्लाय डिमांड ठीक आहे सप्लाय जास्त झाला ओपन तुम्हाला वरती दिसणार ठीक आहे वरच्या प्राईजला दिसतो ई टी एफमध्ये असतं मग इथे ए एम ऑर्डरद्वारे आपण त्याचा फायदा मिळू शकतो कोणाकडे असतील ई टी एफ आणि वरच्या प्राईजला त्यांनी जर ऑर्डर लावून ठेवली तर काही वेळेला तिथे ई टी एफ तुमचे सेल होऊन जातात आणि प्रॉफिट जास्त बनतो तुमचं सत्तावीस तारखेला एकोणपन्नास लाख त्रेपन्न लाख सत्तावन्न लाख सत्तावन्न लाख अठ्ठ्याण्णव लाख चौऱ्याहत्तर लाख म्हणजे ह्या दिवशी होतं एकोणीस डिसेंबर रोजी वॉल्यूम चांगलं होतं चौऱ्याहत्तर लाखांचं त्याच्या अगोदर एक करोडचं होतं एक करोड पंचावन्न लाख दोन करोड छप्पन्न लाख मागे जर बघितलं ना व्हॉल्यूम जास्त होतं मध्ये थोडे कमी झालं ठीक आहे मध्ये थोडं कमी झालेलं आहे पण आजच्या दिवशी थोडं वाढताना दिसतंय आपल्याला व्हॉल्यूम ठीक आहे व्हॉल्यूम इथे वाढताना दिसते आपल्याला ठीक आहे याच्यावरती नजर बनवून ठेवा तुम्ही तुम्ही पण लक्ष ठेवायचं असतं व्हॉल्यूम बघायचं असतं ठीक आहे लेवल बघायचे असतात सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन करून मग बाईंग करायची असते स्ट्रॅटजीनुसार केली तर चांगलीच स्ट्रॅटजीनुसार जर बाईंग केली आपल्यात त्या ठिकाणी तर चांगलंच आहे तिथं पैसा बनणारच आहे टप्प्याटप्प्यांमध्ये ॲक्युम्युलेशन पण होत जातं आणि प्रॉफिट बुकिंग पण आपली होत असते वॉल्यूम पण आपण ह्या जागेवरती बघितलं एफमध्ये आपण ट्रेडिंग पण करू शकतो इन्व्हेस्टमेंट पण करू शकतो कोणाचा व्ह्यू असेल की मला लाँग टर्मसाठी ई टी एफ बाय करायची आपण त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण करू शकतो लॉंग टर्मसाठी चांगले रिटर्न मिळतात लाँग टर्ममध्ये डीपमध्ये बाईंग करत चालायची ठीक आहे इन्व्हेस्टमेंटचं लक्षात ठेवायचं ई टी एफमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची यूट्यूबवर ते जातोय जाऊ द्या थोडंसं करेक्शन इंडेक्समध्ये दिसलं ई टी एफमध्ये दिसलं की तिथे टॉपअप करायचं त्याचा फायदा होतो मी स्वतः करतो या गोष्टी ठीक आहे डीप मिळाला की थोडं टॉपअप करायचं ट्रेडिंग करायची आहे सरळ तीन चार टक्क्यांचं प्रॉफिट झालं ई टी एफ सेल करून टाकायचे पुन्हा बाय करायचे पुन्हा तीन चार टक्क्यांचं प्रॉफिट झालं सेल करून टाकायचे तीन चार टक्क्यांचा डीप मिळाला बाय करायचे ठीक आहे ही स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही वर्षाला चांगलं रिटर्न बनवू शकतात समजा एखादा इंडेक्स एखादा ई टी एफ तुम्हाला वर्षाला रिटर्न देतो आहे तेरा टक्क्यांचे समजा आपण पकडले की तेरा टक्के रिटर्न देतो आहे इंडेक्स एखादा उतार चढाव पकडून पण तेच ई टी एफमध्ये तुम्ही वीस ते पंचवीस टक्क्यांचे रिटर्न मिळू शकतात वीस ते पंचवीस टक्क्यांचे रिटर्न म्हणजे एक्स्ट्रा रिटर्न त्यामध्ये मिळू शकतात कशाद्वारे स्विंगद्वारे स्विंगद्वारे आपण या ठिकाणी जास्त रिटर्न पण बनवू शकतो समजलं तर ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही पण अभ्यास करायचा असतो आणि नंतरच ई टी एफचं सिलेक्शन करायचं असतं तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद